आज पार्ट्स पाहणार आहोत आपण कोलाइड्स, त्याच्यात पाहू आपण अ नंबर ऑफ सबस्टन्स वी यूज इन अवर डे टू डे लाईफ आर कोलाइड्स. असे नंबर ऑफ सबस्टन्स जे आपण दैनंदिन जीवनामध्ये यूज करतो, तर ते जे सबस्टन्स आहे तो एक सोल्यूशनचा टाईप आहे, त्याला आपण कोलाइड्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल मिल्क, बटर, जेली, व्हाईप क्रीम. व्हाईप म्हणजे काय आहे, आपण त्याला असं लाईट वेटेड, एक लाईट वेटेड किंवा फ्लफी, ओके, फ्लफी म्हणजे असं सॉफ्ट असते, ओके, किंवा जी स्वॉलो झालेली असेल अशी क्रीम, त्याला आपण व्हाईप क्रीम म्हणजे लाईट आणि फ्लफी क्रीम असं त्याला म्हणतो. मायोनाइज, तर हे त्याचे काही एक्झाम्पल आहेत, म्हणजे कोलाइडचे एक्झाम्पल आहेत. कोलाइड केमिस्ट्री इज द केमिस्ट्री ऑफ एव्हरीडे लाईफ, म्हणजे कोलाइड्सची केमिस्ट्री आहे, म्हणजे कोलाइड रिलेटेड एक कोलाइड सोल्यूशन आहे, त्याच्या रिलेटेड जी केमिस्ट्री आहे, तर ही केमिस्ट्री आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी याचा यूज होतो, किंवा या कोलाइड्स आपण यूज करतो, किंवा नॅचरली ते कोलाइड होत असतं, जे एव्हरीडे लाईफचे जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये. Knowledge of colloid chemistry is essential for understanding about many useful materials like cement, bricks, pottery, porcelain, glass, enamels kutha asta aplya daatanvar asta, oils, lacquers, rubber, celluloid and other plastic, leather, paper, textile, filaments, crayons kay asta, कलर चॉक असतात, इंक, रोड कन्स्ट्रक्शन मटेरियल एक्सेट्रा. तर कोलाइड केमिस्ट्रीचं नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला आपण जे अनेक मटेरियल यूज करतो त्याच्यामध्ये कोलाइड केमिस्ट्री आहे. मग हे जे एक्झाम्पल दिलेले सिमेंटपासून जर बघितलं तर रोड कन्स्ट्रक्शन मटेरियलपर्यंत हे अनेक एक्झाम्पल आहेत, हे सगळे कोलाइड केमिस्ट्रीशी रिलेटेड आहेत. इन मेनी डेली प्रोसेस लाईक कुकिंग, वॉशिंग, डाईंग, पेंटिंग ओर फ्लोटेशन, वॉटर प्युरिफिकेशन, सिवेज डिस्पोजल, स्मोक प्रिव्हेंशन, फोटोग्राफी, फार्मसी, यूज ऑफ अ कोलाइड इज इम्पॉर्टंट. मग अनेक प्रोसेस आहेत, कुकिंगपासून जर बघितला आपण तर फार्मसीपर्यंत, ओके, वॉशिंग आहे, डाईंग आहे, पेंटिंग आहे, ओवर फ्लोटेशन आहे, वॉटरचं प्युरिफिकेशन करणं, सिवेजचं डिस्पोजल करणं, स्मोकचं प्रिव्हेंशन करणं, फोटोग्राफी, फार्मसी, तर याच्यामध्ये यांचा जो यूज आहे याच्यात कोलाइड हे महत्त्वाचं आहे. या प्रोसेसमध्ये काय आहे, कोलाइड असणारे. कोलाइड्स आर हेट्रोजिनियस मिक्सचर. आता कोलाइड काय आहे, हेट्रोजिनियस मिक्सचर आहे. दोन प्रकारचे मिक्सचर असतात, एक असतं होमोजिनियस आणि दुसरं असतं हेट्रोजिनियस. तर बघा, आपण याला पूर्णपणे असं सोल्यूशन पण नाही म्हणत, हे एक प्रकारचं काय आहे, मिक्सचर आहे, मिक्सचर्स आहे. आणि हे कुठल्या प्रकारचं मिक्सचर आहे, हेट्रोजिनियस. द कंपोनंट ऑफ कोलाइड प्रेझेंट इन लार्ज प्रपोर्शन इज कॉल्ड डिस्पर्शन मीडियम. आता कोलाइडमध्ये जो एक कंपोनंट आहे तो लार्जेस्ट प्रपोर्शनमध्ये असेल त्याला आपण डिस्पर्शन मीडियम म्हणतो. अँड अदर कंपोनंट, आणि जो दुसरा अदर कंपोनंट म्हणजे काय, एक लार्जेस्ट आहे दुसरा स्मॉलेस्ट असेल त्याला आपण डिस्पर्स फेज म्हणतो. जो स्मॉलेस्ट आहे त्याला डिस्पर्स फेज. म्हणजे बघा, सोल्यूशनमध्ये कसं सॉल्वंट आणि सॉल्युट काय तयार होतं, सोल्यूशन. तसं याच्यामध्ये काय आहे असं समजून घ्या, हे मिक्सचर आहे, ओके, हे म्हणजे हे कोलाइड हे मिक्सचर्स आहे, हेड्रोजन्स मिक्सचर आहे. तर सॉल्वन म्हणजे याला आपण काय म्हणू, डिस्पर्जन मीडियम जो लार्जेस्ट प्रपोर्शनमध्ये आहे, आणि दुसरा आहे डिस्पर्जन डिस्पर्स मीडियम, दुसरं काय आहे डिस्पर्स
मीडियम जो स्मॉलेस्ट प्रपोर्शन मध्ये त्याच्यापासून हेटरोजिनस हेटरोजिनस कोलाइड मिक्सचर्स हे फॉर्म होतो। आता लक्षात ठेवायचं डिस्पर्जन मीडियम म्हणजे ज्याची मिक्सचर मध्ये कोलाइड मिक्सचर मध्ये क्वांटिटी अमाउंट जास्त असेल किंवा क्वांटिटी जास्त असेल किंवा हा कंपोनेंट जास्त असेल। डिस्पर्स फेज म्हणजे त्या मिक्सचर मध्ये कोलाइड मिक्सचर मध्ये त्याचं प्रमाण कमी असेल। द पार्टिकल्स ऑफ डिस्पर्स फेज आर लार्जर दॅन द साईज ऑफ मॉलिक्यूल अँड स्मॉलर दॅन द पार्टिकल विच वी कॅन सी विथ अन नेकेड आय। आता हे जे डिस्पर्स फेज आहेत याचे जे पार्टिकल्स असतील ते पार्टिकल्स जे मॉलिक्यूल असतात मॉलिक्यूलपेक्षा यांची साईज लार्ज आहे। मॉलिक्यूलपेक्षा साईज कशी आहे लार्ज आहे परंतु स्मॉलर दॅन पार्टिकल विच वी कॅन सी विथ नेकेड आय। आणि असे पार्टिकल जे आपण नेकेड आयने बघतो त्याच्यापेक्षा साईज कशी आहे स्मॉल आहे। म्हणजे बघा जर आपण याची साईज बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल हा झाला मॉलिक्यूल ओके मॉलिक्यूल्सपेक्षा त्यांची साईज ग्रेटर आहे म्हणजे कोलाइड पार्टिकल किंवा डिस्पर्स फेज म्हणू आपण त्याला। आणि डिस्पर्स फेज हे स्मॉलर आहे कोणापेक्षा पार्टिकल असे पार्टिकल की जे सी विथ नेकेड आय सी विथ नेकेड आय। तर बघा डिस्पर्स जे फेज आहेत याची जे पार्टिकल्स असतील ते मॉलिक्यूलपेक्षा मोठे परंतु जे पार्टिकल आपण नेकेड आयने बघतो त्याच्यापेक्षा लहान असतात। पुढे पाहू ऑब्झर्व द फॉर्मेशन ऑफ सोल्युशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर। आता बघा सॉल्ट अँड वॉटर याचं जे सोल्युशन ते ऑब्झर्व करा। सॉल्ट डिझॉल्व कम्प्लिटली इन वॉटर अँड फॉर्म होमोजिनियस सिस्टीम। सॉल्ट वॉटरमध्ये काय होतं कम्प्लिटली डिझॉल्व होतं एक होमोजिनियस सिस्टीम आहे ती म्हणजे एक होमोजिनियस सोल्युशन फॉर्म झालं। ऑन द अदर हँड ग्राउंड कॉफी और टी लिव्ज विथ मिल्क फॉर्म सस्पेन्शन। मग कॉफी किंवा जे टीचे लिव्ज आहेत ते जर आपण मिल्कमध्ये टाकलं तर ते जे सोल्युशन असेल ते कुठलं आहे सस्पेन्शन आहे। ते कुठलं सोल्युशन आहे सस्पेन्शन सोल्युशन आहे। बिटवीन द टू एक्स्ट्रीम ऑफ सोल्युशन अँड सस्पेन्शन। आता जर आपण बघितलं दोघं एक्स्ट्रीम आहेत एक आहे होमोजिनियस सोल्युशन आणि दुसरं आहे सस्पेन्शन दोघं एक्स्ट्रीम आहेत। दोघं कसे आहेत एक्स्ट्रीम आहेत। वी ऑब्झर्व अ लार्ज ग्रुप ऑफ सिस्टीम कॉल कोलाइडल डिस्पर्शन ऑर सिम्पली कोलाइड। तर आपल्याला जो लार्ज ग्रुप ऑफ सिस्टीम जे ऑब्झर्व करतो त्याला आपण काय म्हणतो कोलाइडल डिस्पर्शन ऑर सिम्पली त्याला कोलाइड्स असं म्हणतो। द इसेन्शियल डिफरन्स बिटवीन सोल्युशन अँड कोलाइड पार्टिकल इज साईज। आता जर आपण बघितलं सोल्युशन आणि कोलाइड तर याच्यात महत्त्वाचा डिफरन्स कशाचा आहे तर पार्टिकल साईजचा आहे। सोल्युशन आणि जे कोलाइड मिक्सचर आहे याच्यामध्ये जर आपण डिफरन्स बघितला तो डिफरन्स कशाचा असणार आहे पार्टिकल साईजचा डिफरन्स असणार आहे। सोल्युशन कंटेन सॉल्युट पार्टिकल विथ डायमीटर इन द रेंज 0.1 to 2 नॅनोमीटर। आता सोल्युशनमध्ये जे सॉल्युट पार्टिकल आहे त्याची जी डायमीटर आहे सॉल्युट पार्टिकलचे 0.1 to 2 नॅनोमीटर ओके म्हणजे खूपच लहान साईज असणार आहे त्या सॉल्युट पार्टिकलची। द साईज ऑफ टिपिकल आयन ऑर स्मॉल मॉलिक्यूल ही जी साईज असते 0.1 to 2 नॅनोमीटर ही एका टिपिकल आयन ची साईज आहे किंवा एका स्मॉल मॉलिक्यूलची साईज आहे। सोल्युशन आर ट्रान्सपरंट अँड मे बी कलर अँड डू नॉट सेपरेट ऑन अस्टँडिंग। आता सोल्युशन कसं असतं ट्रान्सपरंट असतं म्हणजे आपण त्याच्या जर बघितलं आपल्या पलीकडचं आपल्याला दिसेल त्या सोल्युशनमधनं बघितलं आपल्याला त्याच्या पलीकडे जे आहे ते आपल्याला दिसेल म्हणजे सोल्युशन आहे ट्रान्सपरंट आहे। मे बी कलर कलरमध्ये पण असतात कलरलेस पण असतं। डू नॉट सेपरेट ऑन स्टँडिंग स्टँडिंग असं फक्त ठेवलं आहे एका ठिकाणी ओके तर ते काही सेपरेट होत नाही म्हणजे सॉल्युट आणि सॉल्वंट काही लगेच सेपरेट होणार नाही सोल्युशन। ऑन द अदर हँड कोलाइड सच एज मिल्क फॉग
contained particle of dispersed space with diameter in the range of 2 to 500 nanometer. मग कोलाइडचे काय एक्झाम्पल दिले त्यांनी, मिल्क आणि फॉग. फॉग म्हणजे काय असं, ग्राउंडपासून जे डस्ट पार्टिकल किंवा जे वॉटर वॉटर ड्रॉपलेट्स असतात ते गॅसमध्ये किंवा एअरमध्ये डिझॉल्व झालेले असतात किंवा मिक्स झालेले असतात, त्याच्यापासून फॉग फॉर्म होतं. ओके, ते ग्राउंड लेवलला असतं फॉग. तर याच्यामध्ये काय कंटेंट पार्टिकल ऑफ डिस्पर्स स्पेस, म्हणजे जे डिस्पर्स स्पेसचे जे पार्टिकल आहे त्याची डायमीटरची रेंज 2 to 500 nanometer आहे. दे आर ट्रान्सलुसन टू लाईट अँड डू नॉट सेपरेट ऑन स्टँड. तर लाईटसाठी हे जे मिक्सचर असणार आहे कोलाइड हे ट्रान्सलुसंट आहे. ट्रान्सलुसंट म्हणजे सेमी पेरिमेटर, म्हणजे आपल्याला जर आपण जर याच्यामधनं बघितलं दुसऱ्या बाजूचा कुठला ऑब्जेक्ट असेल ते आपल्याला क्लिअरली व्हिजिबल नाही होत, क्लिअरली व्हिजिबल होते, क्लिअरली आपण त्या ऑब्जेक्टला डिस्टिंग नाही करू शकत, ओळखू नाही शकत, पण त्याच्या पलीकडे काहीतरी आहे आपल्याला असं समजतं, तर त्याला आपण ट्रान्सलुसन म्हणतो. तर हे जे कोलाइड असतं ते ट्रान्सलुसन टू लाईट आहे अँड डू नॉट सेपरेट ऑन स्टँडिंग. आणि जर आपण असं स्टेबल ठेवलं एका ठिकाणी ते सेपरेट होणार नाही आहे. पुढचा जो टॉपिक आहे एक्झाम्पल्स ऑफ कोलाइड, कोलाइडचे आपल्याला काही एक्झाम्पल बघायचे. सम एक्झाम्पल ऑफ फेनॉमिनॉन ऑब्झर्व इन अवर डेली लाईफ. आता काही जे एक्झाम्पल्स आहेत किंवा काही जे फेनॉमिनॉन आहेत जे कोलाइडशी रिलेटेड आहे ते आपल्याला डेली लाईफमध्ये ऑब्झर्व होतात. विच आर अंडरस्टूड इन टर्म्स ऑफ कोलाइड आर एस फॉलो. ओके, तर आपल्याला त्याच्याने कळेल की ॲक्च्युली कोलाइड काय असतं ते आपल्याला त्याच्यात एक्झाम्पलमुळे समजणार आहे. तर पहिलं जे दिलेलं आहे ब्ल्यू कलर ऑफ द स्काय, स्कायचा जो ब्ल्यू कलर असतो. ओके, तर हे कोलाइडचं एक्झाम्पल. द स्काय अपियर्स ब्ल्यू टू अस बिकम मायन्यूट डस्ट पार्टिकल अलॉंग विथ अ मायन्यूट वॉटर ड्रॉपलेट्स डिस्पर्स इन एअर स्कॅटर ब्ल्यू लाईट विच रिचेस अवर आयज. आता जे स्काय असतं आपल्याला ब्ल्यू अपिअर होतं. आता हे ब्ल्यू कशामुळे अपिअर होतं, बिकॉज मायन्यूट डस्ट पार्टिकल अलॉंग विथ अ मायन्यूट वॉटर ड्रॉपलेट डिस्पर्स इन एअर. म्हणजे जे मायन्यूट डस्ट पार्टिकल आहेत, खूप लहान असे जे डस्ट पार्टिकल आहेत आणि खूप लहान असे जे वॉटरचे ड्रॉपलेट्स आहेत ते एअरमध्ये डिस्पर्स झालेले आहेत, एअरमध्ये डिस्पर्स झालेले आहेत आणि त्यामुळे काय होतं ब्ल्यू लाईट काय होतो स्कॅटर होतो आणि विच रिचेस अवर आईज आणि तो आपल्या आईजला काय होतो रिच होतो. ॲक्च्युली जर आपण बघितलं सनलाईट 7 colors आहे पण तो 7 colors फॉर्म झालेला आहे म्हणून तो आपल्याला व्हाईट दिसतो. परंतु तो जेव्हा एखादा डस्ट पार्टिकलवर किंवा एअरवर पडतो, एअरमध्ये जे पार्टिकल असतात त्याच्यामुळे लाईट काय होतो स्कॅटर होतो. ओके, आणि बाकीचे जे लाईट आहे ओके तर त्याच्यापेक्षा जो ब्ल्यू लाईट आहे तो आपल्या आईजवर काय होतो रिच होतो. सेकंड जे एक्झाम्पल आहे ब्लड, इट इज अ कोलाइडल डिस्पर्शन ऑफ प्लाझ्मा प्रोटीन अँड अँटीबॉडीज इन वॉटर. आता ब्लडचं एक्झाम्पल घेतलं आहे. एक काय असतं कोलाइडल डिस्पर्शन ऑफ प्लाझ्मा प्रोटीन अँड अँटीबॉडीज इन अ वॉटर, म्हणजे प्लाझ्मा प्रोटीन आणि जे अँटीबॉडीज आहेत ते वॉटरमध्ये काय झाले आहेत डिस्पर्स झालेले आहेत, तर आपण त्याला कोलाइडल डिस्पर्शन म्हणजे कोलाइडलचं एक्झाम्पल. ॲट सेम टाइम ब्लड इज ऑल्सो सस्पेन्शन ऑफ ब्लड सेल अँड प्लेटलेट्स इन वॉटर. तर ब्लडला आपण सस्पेन्शन सोल्युशन पण म्हणतो, कारण ज्या ब्लड सेल आणि प्लेटलेट्स असतात ते वॉटरमध्ये काय झालेले आहेत सस्पेंडेड झालेले आहेत म्हणून आपण त्याला सस्पेन्शन असं म्हणतो. आणि प्लाझ्मा आणि अँटीबॉडीज हे काय आहेत डिस्पर्स झालेले आहेत वॉटरमध्ये, आपण याला काय म्हणतो कोलाइडल सोल्युशन किंवा कोलाइडल मिक्सचर्स असं ब्लडला म्हणतो. म्हणजे ब्लडसाठी तुम्ही कोलाइडल पण एक्झाम्पल घेऊ शकतात आणि सस्पेन्शन पण एक्झाम्पल घेऊ शकतात. तिसरं जे एक्झाम्पल आहे सॉईल, फर्टाईल सॉईल आर कोलाइडल इन नेचर वेअर ह्युमस ॲक्ट ॲज अ प्रोटेक्टिव्ह कोलाइड. कोलाइड इन नेचर आहे कारण ह्युमस ॲक्ट ॲज अ प्रोटेक्टिव्ह कोलाइड, कारण जे ह्युमस आहे ओके ह्युमस म्हणजे काय असं तर पालापातोळा पडलेला असतो सॉईलवर त्याचं डिकम्पोजिशन होतं त्याला आपण ह्युमस असं म्हणतो. ओके, तर वरती जो सॉईलवर लेअर असतो तो ह्युमसचा लेअर असतो आणि तो फॉरेस्टमध्ये जास्त असतो.
तो ह्यूमस का एक प्रोटेक्टिव कोलाइड है, ह्यूमस एक्ट एज अ प्रोटेक्टिव कोलाइड, ह्यूमस है प्रोटेक्टिव कोलाइड असणार आहे. सॉइल ऍब्सॉर्ब मॉइश्चर अँड नरिशिंग मटेरियल ड्यू टू द कोलाइडल नेचर. मग जी सॉइल असते ती मॉइश्चरला ऍब्सॉर्ब करते, एअरमधल्या मॉइश्चरला ऍब्सॉर्ब करतं आणि नरिशिंग मटेरियल ड्यू टू इट्स कोलाइडल नेचर, आणि तो त्या मटेरियलने त्या काय करतो, नरिशिंग करतो. नरिशिंग मटेरियल ड्यू टू इट्स कोलाइडल नेचर, कोलाइडल नेचर असल्यामुळे त्याचं तो नरिशिंग करतो. पुढचं जे एक्झाम्पल आहे फॉर फॉग मिस्ट अँड रेन. मिस्ट इज कॉज बाय स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर डिस्पर्स इन एअर. आता मिस्ट काय असतं, मिस्ट म्हणजे काय, स्मॉल ड्रॉपलेट्स वॉटरचे ते डिस्पर्स झाले एअरमध्ये, त्याला आपण मिस्ट म्हणायचं. फॉग इज फॉर्म व्हेनेव्हर देअर इज टेम्परेचर डिफरन्स बिटवीन ग्राउंड अँड एअर. फॉग केव्हा फॉर्म होईल, ज्या वेळेस टेम्परेचर डिफरन्स असेल ग्राउंड आणि एअरचा, म्हणजे ग्राउंडचं आणि एअरमध्ये काय असेल टेम्परेचर डिफरन्स असेल, तेव्हा फॉग फॉर्म होईल. अ लार्ज पोर्शन ऑफ एअर कंटेनिंग डस्ट पार्टिकल गेट्स कूल बिलो इट्स ड्यू पॉईंट. आता बघा, लार्ज पोर्शन असेल एअरचं, कारण तो डिस्पर्शन मिडियम आहे, कंटेनिंग डस्ट पार्टिकल गेट्स कूल बिलो द इट्स ड्यू पॉईंट, आणि त्या डिस्पर्शन मिडियममध्ये डिस्पर्स फेज आहे आपले डस्ट पार्टिकल, आणि गेट्स कूल बिलो इट्स ड्यू पॉईंट, आणि तिची एअर आहे ती काय झाली, कूल झाली बिलो इट्स ड्यू पॉईंट. ओके, द मॉइश्चर फ्रॉम एअर कंडेन्सेस. आता जे मॉइश्चर आहे फ्रॉम द एअर ते काय होतं, कंडेन्स होतो, कारण काय बिलो ड्यू पॉईंटला जे एक्स्ट्रा मॉइश्चर असणार आहे एअरमध्ये ते वॉटर ड्रॉपलेट्समध्ये कन्वर्ट होतं आहे, म्हणजे कंडेन्स होतं आहे ऑन द सर्फेस ऑफ दिस पार्टिकल विच फॉर्म फाईन ड्रॉपलेट्स. आणि सर्फेसवर काय असतात, एक पार्टिकल फॉर्म होतात, फाईन ड्रॉपलेट्सचे पार्टिकल फॉर्म होतात विच आर कोलाइड पार्टिकल अँड फ्लोट इन एअर ॲज फॉग ॲज मिस्ट. हे सगळे कोलाइड पार्टिकल आहे, परंतु टेम्परेचर थोडं जास्त असताना हे काय होते, सगळे पार्टिकल फ्लोट होत होते एअर, एअरमध्ये फ्लोट होत होते, आपण त्याला फॉग किंवा मिस्ट असं म्हणतो.